राज्यातील युवक युवतींना एकात्मिक आणि समग्र स्वरूपाचे कौशल्य प्रशिक्षण देण्याकरिता तसेच त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त कौशल्याधारित उच्च शिक्षणाद्वारे स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी राज्यात महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे या विद्यापीठाच्या मुख्यालय इमारतीचे भूमिपूजन उद्या पनवेल औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे सकाळी अकरा वाजता राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते होणार आहे या भूमिपूजन समारंभास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री, मंत्री, मंत्री मंगलप्रभात लोढा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत अशी माहिती महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे मुख्य वित्त आणि लेखा अधिकाऱ्यांनी दिली आहे महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे मुख्य कार्यालय तात्पुरत्या स्वरूपात मुंबई येथील एल्फिस्टन तांत्रिक महाविद्यालयात सुरू करण्यात आले आहे दरम्यान शासनाकडून पनवेल आय टी आय येथील दहा एकर जागा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या मुख्यालयाकरिता उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यानुसार विद्यापीठाचे मुख्यालय आणि आयटीआय यांचे एकत्रित बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे